गोव्याचे माजी मंत्री आणि येत्या 14 तारखेला आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं गोव्यातल्या सर्वात लहान मतदारसंघातनं सर्वात जास्त मतं घेऊन जे निवडून येणार आहेत ते श्री मिलिंद नाईकजी, संजय सातर्डेकरजी, दामोदर कासकरजी, छायाते नार्वेकर, योगेश बांदेकर, वासुदेव नाना काळे, अनिताताई गावडे, अंजलीताई साळसकर, सर्व काउन्सिल मेंबर, आमचे कोल्हापूरचे माजी खासदार मुन्नाजी भाडीक, माजी राज्यमंत्री आणि आमदार डॉक्टर परिणय फुके आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, इतक्या सगळ्या बायलांची उपस्थिती पाहून असे दिसता 14 तारखेर वोटिंग जातले त्यांना कोण जिंकून येतलो ते सांगपाक ज्योतिषाची गरज ना नाही ना, ज्योतिषाची गरज नाहीच। खरं म्हणजे आता वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं या ठिकाणी झाली आणि सगळ्यांनी मिलिंद नाईक यांनी कशा प्रकारे या मतदारसंघाचा सातत्याने विकास केला हे आपल्या समोर मांडलं। 2007 पासून सातत्याने आपल्या मतदारसंघाकरता वेगवेगळ्या योजना आणून इथल्या लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन कसं घडवता येईल, पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, रस्त्यांची समस्या असेल, एक्सपान्शनची समस्या असेल, रोजगाराची समस्या असेल, प्रत्येक समस्येला या ठिकाणी सामोरं जाऊन त्याची उपाययोजना करण्याचं काम हे मिलिंद नाईक यांनी केलं आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्व लोक त्यांना आशीर्वाद देण्याकरता आणि त्यांना पाठबळ देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात। गेली 10 वर्ष गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि आमचे नेते मनोहरभाई पर्रिकर यांच्यापासून तर आजचे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यापर्यंत एक विकासाची मालिका या गोव्यामध्ये आपण बघितली। खरं तर आधुनिक गोव्याचे निर्माते कोण असं विचारलं तर भाऊसाहेब बांदोडकरांनंतर एकाच व्यक्तीचं नाव येतं, ते म्हणजे मनोहरभाई पर्रिकर यांनी खऱ्या अर्थानं आधुनिक गोवा या ठिकाणी तयार केली। आज या कार्यक्रमामध्ये मी 20 मिनिटं आधीच पोहोचलो। याचं कारण काय? याचं कारण असं आहे की पूर्वी पणजीतनं इथे येण्याकरता मला 50 मिनिटं लागायची, मला वाटलं 50 मिनिटंच लागतील म्हणून मी निघालो आणि 28 मिनिटात मी या ठिकाणी पोहोचलो। कारण ज्या प्रकारचे रस्ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं या ठिकाणी तयार केले आणि डबल इंजिनचं सरकार आल्यानंतर एकीकडे मोदीजी, आमचे गडकरीजी, इकडे मनोहरभाई, आता डॉक्टर प्रमोद सावंत, ही जी काही कामांची मालिका आज गोव्यामध्ये आपण या ठिकाणी बघितली, त्यातनं गोव्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर बदललं आणि एक आधुनिक अशा प्रकारचं गोवा। मी तर असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गोव्याचं एक इंटिग्रेशन केलंय। नॉर्थ पासनं साऊथ पर्यंत गोव्याला जवळ आणून कुठूनही कुठे कमीत कमी वेळात कसं पोहोचता येईल असं दळणवळण तयार करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून झालं। आज आपण पाहू शकतो एक एक या ठिकाणी झालेला ब्रिज असेल, बायपास असेल, रोड असेल, इतका आयकॉनिक झालाय की पूर्वी लोक गोव्यामध्ये गोव्याचा समुद्र पाहायला यायचे, आता गोव्यामध्ये आल्यानंतर इथले ब्रिज पाहण्याकरता देखील लोक जातात, इथले रस्ते पाहण्याकरता देखील लोक जातात। अशा प्रकारचा विकास या गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं करून दाखवला आणि आज ज्यावेळी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी
गोव्यामध्ये जनतेच्या समोर चालली आहे। आमच्या या ठिकाणच्या आधीच्या वक्त्यांनी गृह आधार सारख्या स्कीमचा उल्लेख केला, दयादन सोशल सिक्युरिटी स्कीमचा उल्लेख केला। या वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून ज्या प्रकारे सामाजिक सुरक्षा ही गोव्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या सरकारनं या ठिकाणी केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो, आजच आपल्या भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा दिलाय आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात आमच्या बहिणी आहेत, आमच्या माता आहेत। हा खरं तर भारतीय जनता पक्षाचा वचननामा हा तुम्हाला समर्पित आहे। याचं कारण या वचननाम्यामध्ये आपल्या सरकारनं सांगितलंय की आता पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादानं मिलिंद नाईक निवडून आले आणि बीजेपीचं सरकार झालं की आमच्या सगळ्या महिलांना त्यांच्या घरामध्ये 3 सिलेंडर मोफत देण्याचं काम हे बीजेपीचं सरकार करणार आहे। एवढंच नाही तर आमच्या घरच्या महिलेच्या नावाने जर घर घेतलं किंवा प्लॉट घेतला तर त्यात करता 2% इंटरेस्ट रेटने कर्ज हे सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। माणसांच्या नावाने घेतलं तरी मिळेल पण 4%। माणसाच्या नावाने घर घेतलं तर 4%, महिलांच्या नावाने घेतलं तर 2%। त्यामुळे आता सगळ्या पुरुषांनी समजून घ्या, घर घ्यायचं असेल तर घरच्या बाईच्या नावानेच तुम्हाला घ्यावं लागेल, लक्ष्मीच्याच नावाने। एवढंच नाही आमच्या सेल्फ हेल्प ग्रुप्स करता डेडिकेटेड मार्केटची व्यवस्था आपण प्रॉमिस केली आहे। आमच्या महिलांचा व्यवसाय मिळावा म्हणून अन्नपूर्णा कॅन्टीन आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहोत। एक खूप मोठी मालिका की ज्याच्या माध्यमातून महिलांना खऱ्या अर्थानं एम्पावरमेंट त्यांचं झालं पाहिजे या दृष्टीनं आजचा आपला जाहीरनामा समर्पित केला। एवढंच नाही तर आपली जी सिक्युरिटी स्कीम आहे की ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण सिनियर्सला 2000 रुपये देत होतो, आज आपण ही घोषणा केली की आता 2000 ऐवजी 3000 रुपये त्या स्कीमच्या अंतर्गत आपलं सरकार देणार आहे। एवढंच नाही आज एकीकडे आपल्या सरकारनं आमच्या युवांकरता मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तर दिल्याच आणि पुढेही देणार आहोत, अजून काही ते काम पूर्ण झालं नाही आहे, पण त्यासोबत वेगवेगळे पक्ष काय म्हणतात, कोणी म्हणत आम्ही बेरोजगारी भत्ता देऊ, कोणी म्हणत आम्ही बेरोजगारांना मदत करू। बेरोजगारी भत्त्याच्या भरोशावर कोणीही जीवन काढू शकत नाही, बेरोजगारी भत्त्याच्या भरोशावर कोणी जन्मभर जगू शकत नाही, डिपेंडेंट राहू शकत नाही। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने योजना आणली की आमच्या गोव्यातल्या तरुणाईला कोणीही जर नोकरी दिली तर त्याचं दर महिन्याला ईपीएफचं 5000 रुपयापर्यंतचं कॉन्ट्रीब्युशन हे सरकार त्या ठिकाणी देईल, म्हणजे सरकार प्रत्येक आमच्या युवकाच्या पाठी 5000 रुपये खर्च करेल। त्याचा परिणाम काय होईल, ते 2-3 हजार रुपये बेरोजगारी भत्ता देतील, पण आम्ही उद्योजकांना सांगितलं आमच्या मुलाला तुम्ही नोकरी द्या, त्याचे ईपीएफचे 5000 रुपये आम्ही देतो आणि पगार तुम्ही द्या, म्हणजे जन्मभराकरता आमच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या देण्याचं काम, त्यांना लाचार ठेवायचं नाही, आश्रित ठेवायचं नाही, त्यांना कोणाकडे तरी केवळ त्या स्कीमच्या भरोशावर आमच्या तरुणाईला ठेवायचं नाही। तर या ठिकाणी उद्योजकांना आमच्या मुलांना नोकरी देण्याकरता इन्सेंटिव्ह, म्हणजे आम्ही पैसा खर्च करू पण तो नोकऱ्या मिळण्याकरता करू, अशा प्रकारची स्कीम आज आपण या ठिकाणी प्रॉमिस केली आहे। अनेक योजना आहेत, खरं म्हणजे आपल्याकडे या योजना पोचतील। 2022 मध्ये 22+ जागा आणण्याकरता 22 वचन बीजेपीने आज दिलेली आहेत आणि या प्रत्येक वचनातून गोव्यातल्या सामान्य माणसाचा विकास होणार आहे, गोव्याच्या जनतेचा विकास होणार आहे। आज आपण बघा, गोव्यामध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर केंद्र सरकारने
हजारों कोटी रुपये या ठिकाणी दिले। काँग्रेसचं सरकार होतं आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर करता केंद्र सरकार मधून 92 कोटी रुपये मिळाले, 92 करोड्स, आणि भाजपच्या सरकारमध्ये किती 4000 करोड्स प्रत्येक, 4000 करोड म्हणजे 92 करोड्स वरनं 4000 करोड्स वर गेलो, आणि असे 24000 करोड रुपीज 24000 कोटी रुपये गोव्याला मोदीजींच्या सरकारनं या ठिकाणी दिले, आणि डबल इंजिन लागल्याबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात हा विकास होताना आपण बघितला। काँग्रेसच्या सरकारमध्ये आपण बघितलं गोव्यातही काँग्रेसचं सरकार होतं आणि देशातही काँग्रेसचं सरकार होतं, पण गोव्याकडे ते बघायचे नाही, गोवा त्यांच्या नकाशावरच नव्हतं, कधी गोव्याच्या विकासाकरता केंद्र सरकारने प्रयत्न केला नाही, आणि गोव्यातलं काँग्रेसचं सरकार एकाच गोष्टी करता ओळखलं जातं। या दोन सरकार मधला फरक काय? काँग्रेसचं सरकार हे स्कॅम करता ओळखलं जातं आणि भाजपचं सरकार हे स्कीम करता ओळखलं जातं। त्यांनी स्कॅम केले आणि आम्ही स्कीम दिल्या, हे दोन सरकार मधला फरक आहे। आता वेगवेगळे पक्ष या ठिकाणी येत आहेत, तेही काय काय सांगतायत। खरं म्हणजे काँग्रेस पक्षाची अवस्था देशामध्येच वाईट आहे, गोव्यामध्ये नाही पूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था वाईट आहे, आणि काँग्रेस पक्ष सोडून सोडून लोक चालले। आज हा पक्ष कोणाचंच भलं करू शकत नाही अशा प्रकारची लोकांची मानसिकता झाली आहे, आणि म्हणूनच गोव्यामध्ये आज आपण जर लढती बघितल्या तर गोव्यातल्या 40 जागांपैकी 20 जागा तर अशा आहेत की जिथे काँग्रेसचा उमेदवार लढतीतच नाही, तो पहिल्या दोन मध्ये नाहीच आहे, तो तिसऱ्यावर जाणार आहे, चौथ्यावर जाणार आहे। त्यामुळे ज्यांची अशी अवस्था आहे ते कोशाच्या आधारावर म्हणतात की आम्ही या ठिकाणी सरकार तयार करू, त्यामुळे काँग्रेस हा डुबतोय। आणि आज तर काँग्रेसचं सगळ्यात मोठं सत्य संसदेमध्ये बोलताना माननीय मोदीजींनी सांगितलं। आज एकीकडे मिलिंद नाईक एका स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचे सुपुत्र आहेत, आणि दुसरीकडे मोदीजींनी काँग्रेसला सवाल केला की देश स्वतंत्र झाल्यानंतर 13 वर्ष गोवा स्वतंत्र का होऊ शकलं नाही, आणि त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंचं भाषण हे लाल किल्ल्यावरनं झालं होतं असं मोदीजींनी सांगितलं। या ठिकाणी सत्याग्रह चालू होता, स्वातंत्र्य संग्राम सैनिक गोव्याच्या मुक्ती करता पोर्तुगीजांशी लढत होते, आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाषण दिलं की कोणाला जर वाटत असेल की गोव्याच्या मुक्ती करता आम्ही फौज पाठवू तर हे शक्य नाही, आम्ही ते पाठवणार नाही, ते तुम्ही विसरून जा, अशा प्रकारे गोवा मुक्त होऊ शकत नाही। म्हणजे एकीकडे ज्यावेळी गोव्यातले स्वातंत्र्य संग्राम सेनानी गोव्याच्या मुक्ती करता लढत होते, तुमच्या माझ्या स्वातंत्र्याकरता लढत होते, त्याचवेळी या काँग्रेसचे सर्वोच्च नेते सांगत होते की गोवा पोर्तुगीजांकडेच राहू द्या, आम्ही गोव्याच्या मुक्ती करता सेना पाठवणार नाही। आपल्या लक्षात असेल सरदार वल्लभभाई पटेलांनी या ठिकाणी 573 अशा प्रकारचे वेगवेगळे राज्य होती, वेगवेगळ्या लोकांच्या आधिपत्याखाली होती, ती सगळी राज्य सेनेच्या भरोशावर एका झटक्यामध्ये भारतामध्ये विलीन केली। पण या ठिकाणी मात्र नेहरूजींनी ते होऊ दिलं नाही, म्हणून भारत 1947 जरी स्वतंत्र झाला तरी गोवा मात्र 13 वर्ष या ठिकाणी संघर्ष करत होता, तो स्वतंत्र होऊ शकला नव्हता। आणि आता हेच काँग्रेसचे लोक आम्हाला गोव्यामध्ये येऊन ज्ञान सांगतात, हेच या ठिकाणी गोव्याच्या गप्पा मारतात, यांना अधिकारच नाही आहे। खरं म्हणजे या गोव्याच्या समृद्ध संस्कृतीला खऱ्या अर्थानं करप्शनचं या ठिकाणी वादळ जर कोणी लावलं असेल तर त्या पक्षाचं नाव काँग्रेस पक्ष आहे। या गोव्याला रसातळाला नेण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या पक्षाचं नाव काँग्रेस पक्ष आहे, आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे। आज खरं तर इतके वेगवेगळे पक्ष गोव्यामध्ये येत आहेत,
आणि गोव्यामध्ये आल्यानंतर ज्याला जे पाहिजे तशा प्रकारचं आश्वासन देत आहे. कोणी काय आश्वासन देत आहे, कोण काय आश्वासन देत आहे, कारण त्यांना माहितीच आहे ज्याला निवडून यायचं नाही आहे, ज्याला माहिती आहे सरकार येणारच नाही आहे, तो तुम्हाला आश्वासन देऊ शकतो की तुम्हाला ताजमहाल बांधून देऊ, तो तुम्हाला आश्वासन देऊ शकतो की तुम्हाला 5 लाख रुपये आम्ही या ठिकाणी पेन्शन देऊ, कारण त्याला हे माहिती आहे आपण निवडूनच येणार नाही आहे. पण भारतीय जनता पार्टी ही निवडून येणारी पार्टी आहे. मागच्या जाहीरनाम्यामध्ये जे सांगितलं त्यातली 99% कामं पूर्ण केली आणि 1% कामं पाईपलाईन मध्ये आहे आणि त्याचं रिपोर्ट कार्ड आमच्या डॉक्टर प्रमोद सावंतांनी सादर केलाय. भारतीय जनता पार्टी जे सांगते ते करते आणि जे करू शकते तेच सांगणारी पार्टी आहे. आणि म्हणूनच या गोव्याच्या राजकारणामध्ये, गोव्याच्या या संपूर्ण व्यवस्थेमध्ये एक स्थिरता आणण्याचं काम ज्या गोव्यानं 5 वर्षात 7 मुख्यमंत्री पाहिले, रात्री मुख्यमंत्री झोपला की सकाळी तो माजी मुख्यमंत्री होऊन जायचा, अशा प्रकारची अवस्था या गोव्यामध्ये आपण बघितली. पण 10 वर्ष या गोव्याला स्थिर सरकार हे भारतीय जनता पक्षाने दिलं. आणि केवळ स्थिरता नाही तर स्थिरतेसोबत विकास दिला, विकासासोबत सामाजिक सुरक्षा दिली, सामाजिक सुरक्षेसोबत आधुनिकता दिली, आधुनिकतेसोबत एक वेगळा आउटलुक या संपूर्ण गोव्याला हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळाला आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे, आज निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही सगळे एक संकल्पबद्ध होऊन एवढाच निर्णय करा की 14 तारखेला सकाळी या ठिकाणी उठून पहिल्यांदा आपलं जे आवरायचं ते आवरून आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून थेट मतदार केंद्रामध्ये जायचं आणि कमळाचं बटन दाबायचं. तुम्ही कमळाचं बटन दाबलं की शॉक लागेल काँग्रेसला, तुम्ही कमळाचं बटन दाबलं की हादरेल काँग्रेस, आणि तुम्ही कमळाचं बटन दाबलं की निवडून येतील, निवडून येईल, निवडून येईल बीजेपी. भारतीय जनता पक्षाला निवडून आणण्याकरता तुम्ही सगळे कटिबद्ध व्हा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, देव बरे करू.